वाशिम स्थानिक गुन्हे शाखेनं अनेक गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला 8 दिवसात अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलं आहे. आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला असल्याने गुन्हेगारांवर वचक निर्माण केला गेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिदेफळ येथील विकास हरिभाऊ सावळे वय वर्ष 19 या मोटारसायकल चोरास अटक करून विचारपूस केली असता त्याने मालेगाव येथील 2 मोटारसायकल व वाशिम येथील 1 मोटारसायकल 2 साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 1 मोटारसायकल किंमत 22,000 रुपये जप्त करण्यात आली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसातून वर्तविली जात आहे. माहिती काढून 28 जानेवारी 2017 रोजी ग्राम शिंदेफळ जिल्हा हिंगोली येथून एका इसमास ताब्यात घेतले. त्याने सदर गुन्हा साथीदारासह वाशिम आणि मालेगाव येथे मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीची 1 मोटरसायकल 22,000 किमतीची हस्तगत करण्यात आली व सदर हे रॅकेट मोठे असून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. तसेच मालेगाव शहरात नुकतेच 2 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान एक कापड दुकान, एक टेलरची दुकान आणि एक श्री स्वामी समर्थ मंदिराचे गेटचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरी गेली होती. SBN मराठीसाठी विनोद तायडे, वाशिम.